विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। म्हैसाळमध्ये झालेल्या 9 जणांचे हत्याकांड हे अंधश्रद्धेतूनच, जिल्हा पोलीस प्रमुख। म्हैसाळमध्ये झालेल्या 9 जणांचे हत्याकांड हे अंधश्रद्धेतूनच झाल्याचा खुलासा सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी केला आहे। यानुसार अंधश्रद्धा आधी नियमाखाली नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याचबरोबर गुप्तधन मिळवून देण्यासाठी संशयित हल्लेखोरांनी मृतांकडून मोठी रक्कम घेतली होती। या पैशाच्या तगाद्यातून संशयितांनी 9 जणांना विष पाजून त्यांची निर्घृण हत्या केल्याचं समोर आलं आहे। या घटनेनंतर 9 जणांनी आत्महत्या केल्याचे पहिल्यांदा समोर आले होते, मात्र तिथे सापडलेल्या चिठ्ठीवरून 25 जणांवर सावकारीचा गुन्हा दाखल केला होता। तपास सुरू असतानाच गुप्तधन मिळवून देतो म्हणून अब्बास महम्मद अली बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवशे या दोघांनी वेळोवेळी वनमोरे कुटुंबांकडून मोठ्या रकमा दिल्याचं समोर आलं। गुप्तधन मिळत नसल्याने वनमोरे कुटुंबियांनी वारंवार दोघांकडे पैशासाठी तगादा लावला होता, मात्र गुप्तधन मिळेल म्हणून 20 जून रोजी रात्री संशयितांनी वनमोरे यांच्या म्हैसाळ येथील घरामध्ये एक पूजा ठेवली। या पूजेवेळी त्यांनी सर्वांना वेगवेगळी विषय दिली आणि त्यानंतर ते दोघेही निघून गेले। मध्यरात्रीच्या सुमारास एकाच कुटुंबातील 9 जणांचा विष पिल्यामुळे मृत्यू झाला। या घटनेचा तपास करताना पोलिसांना प्रथम आत्महत्या म्हणून समोर आले, मात्र यानंतर तपासाचे चक्र फिरल्यावर आम्हाला या आत्महत्या नसून खून असल्याचं समोर आलं। या प्रकरणी सोलापुरातील एका मांत्रिकासह एकास अटक केल्यानंतर गुप्तधन देण्यासाठीच या दोघांनी मैतांकडून वेळोवेळी पैसे घेतले असल्याचं स्पष्ट झालं। घटने दिवशी सोलापुरातील मांत्रिकांनी पूजाविधी करून त्यांना विष प्यायला दिले होते। यानुसार आता अंधश्रद्धा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 20 जून 2022 पोलिसांना अशी बातमी मिळाली की म्हैसाळ गावामध्ये 9 डेड बॉडीज आहेत। त्या अनुषंगाने प्राथमिक तपास करण्यात आला आणि त्याच्यामध्ये 2 सुसाईड नोट्स सापडल्या होत्या। त्या सुसाईड नोट्समध्ये 25 आरोपींची नावं लिहिलेली होती। त्या अनुषंगाने मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि 19 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। तपासादरम्यान असं लक्षात आलं की घटनेच्या आदल्या दिवशी 2 लोक रात्री या मृतकांच्या घरी आले। त्यांनी त्यांच्यासोबत जेवण केलं। जेवण केल्यानंतर मृतकांना विधी करायला लावली। विधीमध्ये त्यांना 1100 गहू हे 7 वेळा मोजायला लावले आणि ज्यावेळेस मृतक हे गहू मोजत होते त्या दरम्यान त्यांनी एक विषारी गोळ्यांचं कूट केला। त्याला एका लिक्विडमध्ये टाकून त्याचे 9 वेगवेगळ्या बाटल्या तयार केल्या आणि या मृतकांना मग वर गच्चीवर घेऊन गेले आणि एक एक करून त्यांना खाली बोलवून त्यांना ते बाटली ही प्यायला लावली आणि त्या बाटली पिल्यानंतर त्यांनी एका खोलीत त्यांनी डोळे बंद करून बसावं अशा प्रकारे त्या मृतकांना त्यांनी सूचना केली। आणि हे सगळे 9 च्या 9 जे मृतक आहेत त्यांना अशा प्रकारे ती बाटली प्यायला लावली होती। हे सर्वांनी ती बाटली पिल्यानंतर 2 आरोपी हे मूळचे सोलापूरचे आहेत, ते सोलापूरला गेले। तिथे गेल्यानंतर त्यांनी जे काही साहित्य आहे सगळं डंप केलं, गुन्ह्यामध्ये वापरलेलं साहित्य डंप केलं। त्याच्यामध्ये आरोपीची ज्यावेळेस घरझडती घेतली त्यामध्ये एक डोळ्याचा नारळ, धागा बांधलेला नारळ, पांढऱ्या कवड्या, 2 सुसाईड नोट्सचे झेरॉक्स कॉपीज, मृतक जे आहेत त्यांच्या नावाचे कोरे चेक्स हे मिळून आलेले आहेत। आणि याच्यामध्ये मुख्य कारण हे आहे की जे 2 आरोपी आहेत त्यांनी कुठलं तरी गुप्तधन हे आम्ही तुम्हाला मिळवून देतो यासाठी मृतकांकडनं मागील 3-4 वर्षात वेगळ्यावेगळ्या अमाऊंटनी पैसे घेतलेले आहेत
आणि ते पैसे परत मिळवण्यासाठी मृतक जे आहेत ते या दोन आरोपींच्या मागे होते. मे बी त्या कारणामुळे ही घटना घडलेली आहे असं तपासात निष्पन्न होत आहे.